इतकं कुरकुरीत मी करायला नसता तुम्ही कधी खाल्ला नसेल, एवढा मस्त हे पहा. फक्त आपण अर्धा वाटी साबुदाण्यापासून बनवलेलं आहे, न भिजवता ना आपण त्याला काही करता, फक्त आपण थोडस बारीक वाटून घेतलेलं आहे आणि कुरकुरीत असा बघा मस्त असा थालीपीठ आपले तयार आहेत. आणि जर तुम्हाला कुरकुरीत नको असेल तर असे मऊसुथी करू शकता, इतके मस्त होतात खायलाही टेस्टी. तुम्ही चटणी बरोबर खा बरोबर उदर झालेला भिज. व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. नमस्कार, रेशमा किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ना मस्त कुरकुरीत आणि झटपट, आपल्याला जर असं तुम्ही थोडंसं भाजून वापरलं तरी चालेल, इथे मी भाजलेलं नाही. आता आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे, जसं जाडसर बारीक होईल तसं वाटून घ्यायचं आपल्याला. हे पहा आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. इथे आपण जाडसर असं आपल्या हाताळा छान होतं इतकं जाडसर असं आपण वाटून घेतलंय. पूर्ण बारीक होत नाही मिक्सरमध्ये साबुदाणा, तेवढंच आपल्याला हवा. आता तुम्हाला जेवढं तिखट हवं तुम्ही तेवढी मिरची वापरू शकता. मी इथे एक मिरची वापरलेली आहे. आता हे आपल्याला पूर्ण पिरून घ्यायचंय. आपण हे वाटून घेतलेलं आहे किती मस्त असं, कारण मिरची घातली ना की थोडंसं मिरचीच्या ओलावाने थोडं पण अजून आपलं हे वाटण छान बारीक तयार होतो. आता याच्यामध्ये एका भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचंय आणि बटाटा कच्चा जो किसून घ्यायचा आहे. तुम्ही आता किती क्वांटिटीमध्ये बनवताय त्याच्यावरती, जर तुम्ही खूप असं बनवत असेल तर 2-3 बटाटे लागतात. आता हे मी अर्धाच वाटी साबुदाणा घेतल्यामुळे एक बटाटा एवढ्याला पुरेसा आहे. पाहता येते बटाटा किसून घ्यायचा आपल्याला. हे पहा मी एवढ्या साईजचा एक बटाटा घेतलेला आहे. साल काढून आपण किसून 2 वेळा स्वच्छ पाण्यातून धुवून घ्यायचा आहे, साफ करून, आणि मग आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. हे पहा इथे मी एक बटाटा किसून धुवून घेतला. आता याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला, आता इथे काय करायचं आपल्याला, पाणी घालून घ्यायचं आहे एक वाटीभर. थोडंसं आपल्याला हे भिजलं पाहिजे. तुम्ही बटाट्याच्या ऐवजी आहे की नाही तुम्ही रताळ वापरू शकता, उपवासाला रताळ चालतं, रताळ वापरू शकता, किंवा लाल भोपळाही खातो आपण उपवासाला तोही इथे वापरू शकता. तर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं अजून पाणी घ्यायचंय. घट्टसर असं आपल्याला भिजवायचंय. चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही उपवासाला समजा जिरं खात नाहीत काही जण, तर जिरं आणि कोथिंबिरी चालत असेल तर तुम्ही घालू शकता. इथे मी जिरं थोडंसं असं घातलं आहे. तुम्ही जर वाटून घातलं मिरची टाकली तेव्हा तर तेही छान लागेल. असं भिजवून घ्यायचं आहे आपल्याला एवढं घट्टसर. आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि आपण 15 मिनिट आहे ना झाकून ठेवायचं. थोडंसं आपण हे कच्चाच वाटून घेतलेला आहे साबुदाणा, तर त्यामुळे थोडासा त्याला आपण रिड्स करायला टाइम देऊया. तर मस्तपैकी झाकण मारून आपण थोडंसं ठेवून देऊया. हे पहा आता इथे 10-15 मिनिटं झालेली आहेत आपल्याला. तर हे मी झाकण काढते आणि हे पहा किती घट्टसर आणि छान असं भिजल्या गेलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे, तेही मिक्स करून घ्यायचं. आता मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला, तुम्हाला जर वाटलं की इथे आपल्याला छान असे थालीपीठ तयार करता येत नाही तर तुम्ही एखादा बटाटा उकडलेला ह्याच्यामध्ये वापरू शकता, पण खूप छान होतात अशी थालीपीठ केली तरी. आता आपण मिक्स करून घेतले.
या पद्धतीने कापड घ्यायचं, थोडंसं आपण ओला करून घेतलेलं आहे कापड. आता ह्याच्यावर आपल्याला पाणी शिंपून घ्यायचं आहे आणि छोटासा असा गोळा घेऊन आपल्याला ह्याचे थालीपीठ थापून घ्यायचे. हे थापत जायचं, जास्त मोठंही नाही बनवायचं. या पद्धतीने थापून घ्यायचं थालीपीठ, एक छोटस मध्ये बोटाच्या साहाय्याने होल करून घ्यायचं. आता हे उचलायचं कसं आपण हे मी दाखवते. हे पहा, इथे मी तवा आहे ना गरम करून घेतलेला आहे, वरती तेल पण लावून घेतलेलं आहे. आता या पद्धतीने आपल्याला हे हातावरती उचलायचं आहे आणि हे सोडून घ्यायचं आणि पुन्हा आपल्याला तवा वरती ठेवून घ्यायचं गॅसवरती. आता हे मस्तपैकी आपल्याला शेकून घ्यायचं आहे. आता याच पद्धतीने थोडासा कापडला पाणी लावायचं आणि पुन्हा आपल्याला दुसरं थालीपीठ थापून घ्यायचं आहे. त्या थालीपीठला आपण लगेच हात लावायला जायचं नाही, अजून एक आपण त्याच पद्धतीने इथे तयार करून घेऊ. आता हे वरतून पूर्ण शेकलेले आहे. आता आपण हे चांगलं असं पहिले म्हणून पलटी करून घ्यायचं, मस्त असं दुसऱ्या साईडने पण आपण असंच या पद्धतीने शेकून घ्यायचं. हे पहा, आता आपण हे पूर्ण असं पलटी करून पाहिलं, छान असं शेकलेलं आहे. ते आपण एका झालेवरती काढून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपल्याला पूर्ण दुसरे शेकून घ्यायचे. हे पहा, आपले सगळे असे थालीपीठे करून झालेले. तुम्हाला या पद्धतीने कुरकुरीत करायचे, तुम्ही या पद्धतीने कुरकुरीत करून घेऊ शकता किंवा तुम्हाला असं सॉफ्ट हवे तसंही तुम्ही करून घेऊ शकता. इतकं कुरकुरीत मी करायला नसता तुम्ही कधीही खाल्ला नसेल, एवढा मस्त. हे पहा, फक्त आपण